तर निकाल लागला, जो निकाल लागला तो मी स्वीकार पण केलेला आहे. परंतु त्यानंतर जे महाराष्ट्रभर ज्या सगळ्या गोष्टी घडत आहेत किंवा EVM बद्दल जी बोंबाम चालू आहे, जे आमच्या पक्षाने आणि माननीय रावसाहेबांनी 2018 सालीच चालू केलेली त्याबद्दल मोहीम, तर त्यात बऱ्याचशा गोष्टी संशयास्पद आहेत. म्हणजे माझ्याच मतदारसंघाचं सांगायचं झालं तर इथे एकूण मतदान वाढलं आहे 65,000 आणि आमचे उमेदवार जिंकलेत माझ्याशी 66,000ची गॅप ठेवून. म्हणजे जो नवीन मतदान आला, लोकसभेला जो मतदान झाला होता त्यापेक्षा 65,000 वाढलेलं मतदान, त्याच्यावर 1,000 जास्त मतदान, असं 66,000 मतदान यांनाच मिळालं. तर त्यामुळे अशा अनेक काही गोष्टी आहेत या इथे घडलेल्या आहेत, ज्या दिसत आहेत. अनेक लोक येऊन भेटत आहेत की आम्ही सोसायटीचे काही लोक येऊन भेटत आहेत की आम्ही तुम्हाला भरभरून मतदान दिलं आहे, परंतु तो दिसत नाही आहे. आणि माझ्या कार्यकर्त्यांची ही भावना आहे, सहकाऱ्यांची भावना आहे की आपण याच्यावर आवाज उठवलेला आहे. त्या अनुषंगाने मी पण ती मागणी केलेली आहे. त्याचे काय 17 EVM मशीन, त्याचं VVPAT मोजण्यासाठी जे कायदेशीर काहीतरी साधारण 8 लाख भरायचे असतात तेही भरलेले आहेत मी. परंतु हा जो एकंदरीत गोंधळ चालला आहे किंवा जो आवाज उठवला जात आहे त्याच्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी पण चालू आहेत इथे. म्हणजे मुख्यमंत्र्यांना ताप काय आला, दरेगावात जाऊन काय बसले, शेवटी यांना जे BJP सांगेल तेच करायचे. परंतु ह्या गोष्टींवरनं कुठेतरी लक्ष हटवण्यासाठी पण ही काय कामं चालू आहेत असाही संशय येतो आहे. त्यामुळे एकंदरीतच सध्याचा जो राजकीय वातावरण बघता, जी आम्ही मागणी केलेली आणि अनेक लोकांनी केलेली त्या अनुषंगाने सगळं चालू आहे.